प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना बरं होण्यास मदत व्हावी यासाठी मनोरुग्णालयाच्या वतीनं म्युझिक थेरपी सुरू केली जाणार आहे. पुण्यातील मनोरुग्णालयात हा उपक्रम सुरू असून त्या धर्तीवर इथेही हा प्रयोग करणार असल्याचं अधीक्षक संजय बोदाडे यांनी सांगितलं. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्या 1400 अधिक मनोरुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम इथे राबवले जातात. त्यात भर म्हणून म्युझिक थेरपी सारखा उपक्रम मनोरुग्णालयानं हाती घेतलाय. औषधोपचारांच्या व्यतिरिक्त म्युझिक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांचा मानसिक आजार बरा करणं हा त्यामागचा उद्देश आहे. रोट्रॅक्ट क्लब ऑफ एस के सोमय्या यांच्या पुढाकारानं आणि ताओ साऊंड स्पा यांच्या सहकार्यानं हा उपक्रम होईल. सुरुवातीला मनोरुग्णालयातील स्टाफला ही थेरपी दिली जाणार आहे, जेणेकरून त्यांचाही मानसिक ताण कमी होईल असं साऊंड थेरपिस्ट प्रीती पाटील यांनी सांगितलं. स्टाफ नंतर 15 मनोरुग्णांचा पायलट ग्रुप तयार केला जाणार आहे. जे मनोरुग्ण सूचना ऐकतील अशाच मनोरुग्णांना आधी ही थेरपी दिली जाईल. यात साऊंड हिलिंगच्या माध्यमातून त्यांना स्पंदनाचा अनुभव दिला जाणार असून त्यासाठी वेगवेगळ्या साऊंड टूल्सचा वापर होणार आहे. 8 ते 10 दिवस हा प्रयोग केल्यानंतर या रुग्णांवर कसा आणि काय परिणाम होतो याची पडताळणी केली जाईल. याचा सकारात्मक परिणाम मिळाला की याच 15 रुग्णांना महिनाभर ही थेरपी पुन्हा दिली जाईल. त्यानंतर हळूहळू उर्वरित रुग्णांना यात सहभागी करून घेतलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.